पण आता सुद्धा कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष जिल्हा परिषदमध्ये सुद्धा एकत्रित येणार. कारण आता ज्या काय महापालिकेच्या बऱ्याच निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना हिने एकत्र मिळून काँग्रेस दोन तीन ठिकाणी म्हणजे राज्यात पुढे कसं राजकारण राहील ह्याची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं झेडपीनेसुद्धा आता ह्या तीन पक्ष आघाडीची विकास आघाडीची सत्ता स्थापन व्हायला काहीही अडचण येणार नाही.